महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. एकरी 1.5 कोटी रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावी या व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. नुकतेच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेला नवा प्रस्तावित पुणे बेंगलोर ग्रीन फील्ड हा राष्ट्रीय महामार्ग मिरज तालुक्याच्या काही गावातून जाणार असून यामध्ये सलगर, बेळंकी, संतोषवाडी आदी गावांचा समावेश आहे. या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गामध्ये जाणार असून या शेतजमिनीसाठी नुकसान भरपाई म्हणून 1.5 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळावी या आणि अशा काही मागण्यांसाठी आज शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली या 3 गावातील बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पुरेसा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा विलीन करण्यात आला. एबी न्यूज मराठीसाठी सुधीर गोखले, सांगली जिल्हा प्रतिनिधी.